सांगली शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रशांत जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. दुपारी प्रशांत जाधव यांच्यावर सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशांत जाधव यांचे सहकारी पोलीस मित्रपरिवार यांनी साश्रू नयनांनी प्रशांत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. प्रशांत जाधव हे 2008 साली पोलीस दलात शिपाई पदावर रुजू झाले. त्यानंतर पोलीस नाईक आणि पोलीस हवालदार पदापर्यंत ते कार्यरत होते. ते राष्ट्रीय कबड्डीपटू म्हणून संपूर्ण पोलीस दलाला परिचित होते. पहाटेच्या सुमारास प्रशांत जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचे निधन झाले. निधनानंतर दुपारच्या सुमारास अमरधाम स्मशानभूमीत प्रशांत जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस दलातील पोलीस कर्मचारी, क्रीडापटू, त्याच पद्धतीनं मित्रपरिवार, कुटुंब हजर होते. यावेळी सांगली जिल्हा पोलीस दलाकडून प्रशांत जाधव यांना मानवंदना देत शासकीय सलामी देत श्रद्धांजली अर्पित केली. अवघ्या 37 वर्षाचे असणारे प्रशांत जाधव यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आता पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची सुद्धा वार्षिक आरोग्य तपासणी करण्याची आवश्यकता या निमित्तानं समोर येत आहे. आमच्या वाहतूक शाखा सांगलीकडील एक कर्तव्यदक्ष अंमलदार परशुराम उर्फ प्रशांत जाधव याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं अकाली निधन झालेलं आहे. निश्चितच सांगली जिल्हा पोलीस दलासाठी एक धक्काच आहे. चांगला उत्कृष्ट आमच्यातून एक कबड्डीपटू सुद्धा आम्ही चांगला एक खेळवलेला आहे. निष्णात असा खेळाडू आणि अत्यंत प्रामाणिक असा हा अंमलदार आमच्यातून गेल्यामुळं माझ्या वाहतूक शाखेचं आणि कळ्याला माझ्या पोलीस दलाचंही तेवढंच फार मोठं नुकसान झालेलं आहे. आज तिच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेले आहेत. पोलीस मानवंदना दिले वरिष्ठ अधिकारी म्हणजे ठिकाणी हजर होते आणि निश्चितच शेवटपर्यंत ज्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभं राहू माझीसुद्धा पोलीस दलाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली.